अनंत प्या आनंदी रहा। कणकवली उड्डाणपूल दारुडांचा अड्डा बनतो की काय असाच प्रश्न निर्माण झाला होता। मात्र सिंधुदुर्ग लाईव्हने याकडे लक्ष वेधताच अवघ्या काही तासातच उड्डाणपुलावरील बाटल्या हटवण्यात आल्याने यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कणकवलीचा उड्डाणपूल आणि वाद हे समीकरण ठरलेलं, त्यातच आता दारुड्यांनी या ठिकाणी उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळालं। सध्या उड्डाणपुलावरून SM हायस्कूल समोरील एकाच लेननं वाहतूक सुरू असल्यानं दुसरा बाजूचा फायदा मद्यपींनी घेतल्याचं पाहायला मिळालं। रात्रीच्या वेळी इथं या मद्यपींचा कार्यक्रम जोरदार चालू असतो। दारू रिचवल्यानंतर त्यांना बाटल्या उचलायचं भानसुद्धा राहत नाही, त्यामुळेच उड्डाणपुलावर या दारूच्या बाटल्यांचा खस दिसून येत होता। सिंधुदुर्ग लाईव्हचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी या ठिकाणचं वास्तव दाखवलं। कणकवली शहरातील उड्डाणपुलावर दारूच्या बाटल्यांचा खच। होय, आपण आता कणकवली शहरातील हा जो उड्डाणपूल आहे, नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलावर सध्याच्या परिस्थितीत एकच लेन चालू आहे दोन्ही बाजूला, आणि त्याचा फायदा येथील दारुडे उचलत आहेत। कारण आपण पाहतो आहोत की प्रत्यक्षात इथे पाहिलंय की येथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत। ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या बाटल्या येथे जे दारुडे बसतात किंवा जे दारू पिणारे आहेत हे बसतात वेळी अवेळी, आणि हे इथे बाटल्या ठेवून गेलेले आणि बऱ्याच इथे बाटल्या आपल्याला दिसत आहेत। आपण प्रत्यक्ष दाखवलं आहे की कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, आणि या पर्यटन जिल्ह्यामध्ये येणार जाणारे जे प्रवासी आहेत, जे पर्यटक आहेत, त्यांना ही परिस्थिती दिसत आहे। म्हणजे कुठेतरी जे जनसामान्य नागरिक हे अशा पद्धतीचं वातावरण बघून कुठेतरी संताप व्यक्त करत असतील, त्यामुळे जनतेकडून अशा पद्धतीच्या ज्या दारूच्या बाटल्या आहेत ह्या योग्य नाहीत, येथे जे बसणारे आहेत त्यांच्यावर आळा घातला पाहिजे आणि हे सगळं थांबलं पाहिजे, यासाठी जनतेकडून मागणी होत आहे। त्यामुळे आपण कणकवली शहरातील जो उड्डाणपूल आहे, ह्या उड्डाणपुलावर बरोबर आपण SM हायस्कूल समोर जो एक लेंथ दोन्ही बाजूचे लेंथ सिंगल सिंगल चालू ठेवले आहेत, तिथे ह्या दारूच्या बाटल्यांचा जो खच आहे पडलेला तो आपण पाहिला। बघतो आहे की कशा पद्धतीने ह्या बाटल्या रस्त्यावर गाडीच्या चाकाखाली येऊन फुटल्या आलेल्या आहेत, आणि कुठेतरी ह्या बाटल्या उडून प्रत्येकाच्या अंगावर पडू शकतात, लागू शकतात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी इजा होऊ शकते। कशा बाटल्यांचा खच पडलेला आहे आपण पाहतो की म्हणजे कुठे तरी अपघात म्हणा किंवा इजा होणे असा प्रकार घडू शकतो। त्यामुळे ह्या दारूच्या बाटल्यांचा जो इथे खच पडलेला आहे, ह्या दारुड्यांना आळा बसण्याचीच गरज आहे, तरच आपल्याच्या सध्याच्या परिस्थितीत हा उड्डाणपूल व्यवस्थित आणि चांगला बोलला जाईल। कारण ह्या ज्या दारूच्या बाटल्या आपण बघितल्या, ते जे अन्य दारू पिणारे असत हे बसतात, आणि हा जो दारूच्या बाटल्यांचा खच आता सध्या पडलेला आहे, त्यामुळे ह्या जनतेकडून कणकवलीकरांच्याकडून ही मागणी होत आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीला आळा बसावा। ही बातमी जाताच नगरपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली। कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तात्काळ या बातमीची दखल घेत कर्मचाऱ्यांना ही जागा साफ करण्याचे आदेश दिले। अगदी काही तासातच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी इथं येत दारूच्या बाटल्यांचा ढिगारा साफ केला। यामुळे उड्डाणपुलाची दारूच्या बाटल्यांपासून सुटका झाल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। उमेश भुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।